नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर आत्तापर्यंत अंजीचा ढोल या कथेचे 11 भाग ऐकलेले आहेत. आज मी आपल्यासमोर अंजीचा ढोल या कथेचा 12 भाग सांगणार आहे. या अगोदरच्या भागामध्ये आपण ऐकलंच असेल की माझ्या ताईने मला कसं चढवून घेतलं, माझ्याकडून कसे गावरान दणके मारून घेतले हे मी तुम्हाला या अगोदरच्या कथेमध्ये सांगितलं आहे. जर या अगोदरची कथा आपण ऐकलेली नसेल तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन सद्रिल सिरियलचे संपूर्णपणे भाग जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला येणारी मजा भरपूर असेल. आणि जर तुम्ही अचानक आपल्या चॅनलवर आला असाल तर तुम्हाला मजा कमी येईल. त्यामुळे मी आपणास विनंती करतो की चॅनलच्या पेजवर जाऊन आपण या अगोदरच्या संपूर्ण कथा ऐकाव्यात, त्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद मिळेल. माझी ताई नेहमी मी झोपेमध्ये असल्याचं सोंग करत असे आणि मी झोपेमध्ये असल्यानंतर ती माझ्याकडून ठोकून घेत असे. जेव्हा जेव्हा मी झोपेत असे त्यावेळा ती माझी चड्डी खाली करत असे आणि माझं हत्यार ती स्वतःच्या फटीमध्ये घालून घेत असे आणि रात्री एक एक दोन दोन तास ती मला उरावर चढून घेत असे. परंतु हे सर्व काही मी झोपेत असतानाच करायची. तिचा खेळ माझ्या लक्षात आला होता, परंतु मी मुद्दाम जाणीवपूर्वक मी झोपेत आहे असं तिला दाखवत होतो. कारण मी जागी झालो असं तिला लगतीच्या लक्षात आलं की ती माझ्याकडून कार्यक्रम करून घ्यायची नाही, उलट मला लोटायची. मला दूर लोटल्यानंतर ती मला चिडचिड करायची आणि मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करायची. आई पप्पाला सांगते तुझं नाव, तू असं कसं काय करतोस, असं ती मला वारंवार म्हणायची. त्यामुळे मी नेहमी झोपेत आहे असं सोंग करून तिच्या बॉलला हात लावत असे. तिच्या शरीराची संपूर्णपणे मजा लुटायचं म्हणलं तर मी झोपेतच लुटावी लागत होती. परंतु आज मात्र असं घडलं होतं, तिनं मला मी जागी असताना चढून घेतलं होतं आणि माझ्याकडून कार्यक्रम करून घेतला होता. आमच्या दोघांमध्ये आता कोणतीच गोष्ट गुपित नव्हती. मी बिनधास्तपणे तिला गावरान दणके देत होतो, तिला ठोकत होतो. तिचं संपूर्ण नागळं शरीर मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो आणि तीसुद्धा एकदम बिनधास्तपणे मला तिचं शरीर दाखवत होती. तिच्या शरीरासोबत तिनं मला खेळायला लावलं होतं. तसं ती स्वतःहून तिनं माझं हत्यार स्वतःच्या तोंडात घेतलं आणि तिनं त्याला चोखूनसुद्धा काढलं होतं. एरवी मी झोपेत असलो की ती त्याला किस करायची, त्याची मुके घ्यायची, चुंबन घ्यायची. परंतु आज मात्र माझ्यासाठीचा जो दिवस उगवला होता तो सोन्याचा होता असं म्हणायला काहीच हरकत नाही. मग त्या दिवशी रात्रीमधून जवळजवळ 2 ते 3 वेळेस तिला चांगली मदमस्तपणे ठोकून काढल्यानंतर ती मला म्हणाली, आपण थोडंसं उद्याच्याला वेगळ्या प्रकारात कार्यक्रम करू. तसं तर वेगळा कार्यक्रम करायचा प्लॅन माझाच होता. मग मी तिला जेव्हा सांगितलं आपण उद्याच्याला एक वेगळी मजा करू, तेव्हा ती मला म्हणाली होती, तुला जसं पाहिजे तसं कर, तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. तू आता मला ठोकायचं, तू एक दिवससुद्धा मला सोडू नकोस, दिवस रात्र मी तुझ्याकडून ठोकून घेणार आहे. तुझं हत्यार मला खूप आवडलं आहे, आता इतर कोणत्याही पुरुषाखाली झोपणार नाही, हे सुद्धा तिने मला ठणकावून सांगितलं होतं. ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाचीच होती. आता माझे जे मित्र मला येऊन सांगायचे, मी तुझ्या बहिणीला असं ठोकलं, तसं ठोकलं, इथं ठोकलं, तिथं ठोकलं, तिला पाठीमागून कार्यक्रम केला, पुढून केला, असं बऱ्याच वेळा माझे मित्र मला सांगायचे. मला टेन्शन खूप यायचं, परंतु काही पर्याय नव्हता, कारण चूक तर माझ्या बहिणीचीच होती. त्यामुळे माझ्या मित्रांना किंवा गावातल्या इतर लोकांना बोलून काही उपयोगच नव्हता. जर मी कोणाला काही बोललो असतो तरी नामुष्की माझीच होती, त्यामुळे मी कोणालाच काही बोलत नसे. शांत गप्प बसून ऐकून घेणं एवढंच माझ्या हातात होतं, त्यापेक्षा पुढचं वर्जन माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळं तिच्याबद्दल गावातले लोक किंवा माझे मित्र जे काही बोलतात ते गपगुमान ऐकून घेणं एवढंच काम माझं होतं. परंतु आजच्या बात मात्र ती कधीच कोणाखाली झोपणार नाही याची मला खात्री झाली होती आणि तिने मला तसा शब्दसुद्धा दिला होता. आता तिने शब्द दिला म्हणजे तो शब्द काळ्या दगडावरची पांढरी रेष होता. ती किती खवाडी होती हे तुम्हाला माहीतच आहे, मला तर माहीतच होतं. परंतु सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यामुळं तुम्ही सर्व गोष्टींची तुम्हाला जाणीव झालेली आहे. मग त्या रात्री आम्ही दोघे पण एकमेकाच्या शरीरावर संपूर्णपणे नागडेच झोपलो. मी पूर्णपणे जागी होतो, मला अखेर रात्र झोप येत नव्हती. माझ्या बहिणीचं सुंदर शरीर माझ्या शरीराखाली मी दाबत होतो, तिला रात्रभर मी चुरगळून काढत होतो. मित्रांनो, असा दिवस जर तुमच्यासोबत आला तर तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही इमॅजिन करू शकता यामध्ये किती मजा असते ती. स्वतःच्या बहिणीला ठोकण्यामध्ये जे सुख आहे ते जगामध्ये इतरत्र कुठेसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. हे सुख काहीच वेगळंच असते, या सुखाला जोडच नसते. ही गोष्ट मी आजमावलो आहे आणि मला या गोष्टीची प्रचितीसुद्धा मिळाली होती. आता मला माझं हत्यार ताट करून दररोज त्याला ठोकायला मिळणार होतं. एरवी मी फटीसाठी खूप तरसायचो, माझं हत्यार एखाद्या फटीत घालावं आणि हलवावं असं मला खूप वाटायचं. मला खूप टेन्शन यायचं. जेव्हा जेव्हा माझी बहीण दुसऱ्याखाली झोपायची, दुसऱ्यासोबत झोपायची, दुसऱ्याकडून कार्यक्रम करून घ्यायची, तेव्हा मला इतकं टेन्शन यायचं. मला वाटायचं मलासुद्धा तिनं करून द्यावं. तिनं जर नाही करून दिलं तर तिने तिच्या एखाद्या मैत्रिणीशी माझ्यासोबत सेटिंग लावून द्यावी. परंतु आजपर्यंत तिनं असं काहीच केलं नव्हतं. ती मात्र स्वतः मजा घ्यायची आणि मला मात्र काहीच मिळायचं नाही, माझ्या हातावर तंबुऱ्या. त्यामुळं मला खूप टेन्शन यायचं, मी खूप टेन्शनमध्ये असायचो. परंतु आज जे मला सुख मिळालं आणि तिनं जे मला वचन दिलं त्याबद्दल मी एकदम
तिचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडणार होते. तिच्या शरीराचा चोळामोळा करता करता पहाटेचे 5 कधी वाजले ते आमच्या दोघांच्या सुद्धा लक्षात आले नाही. मग पहाटेच्या जेवढा 5 वाजले तेवढा थंड वारा सुरू झाला, कारण हिवाळ्याचे दिवस होते. मग ती मला म्हणाली, राजेश आता अंगावर कपडे घालावेत का? तसं मी म्हणालो, नको नको, तू मला घट्ट चिटकून झोप, मला तुला असंच तुझ्यासोबत झोपायचं आहे, संपूर्ण रात्र अशीच काढायचे. मग ती मला म्हणाली, अरे संपूर्ण रात्र तर झाली ना, आता 5 वाजले आहेत, आता लोक उठतील, आई उठेल, पप्पा उठतील, सगळे उठतील. तेव्हा मी म्हणालो, जरी लोक उठले तरी आपल्या खोलीत तर कुणीच येणार नाही ना, आपल्या खोलीत आपण दोघेच असू, नेहमीप्रमाणे आपण 7 वाजता उठूत आणि 7 वाजता उठून बाहेर जाऊ. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, तू जसं म्हणतोयस तसं, तुला जसं करायची इच्छा आहे ना तसं कर. मग ती एकदम मला घट्ट चिटकली आणि मला चिटकून झोपी जायचा प्रयत्न करू लागली. आता थंडीचं प्रमाण वाढलं होतं. मग मी माझ्या अंगावर रजई घेतली. आम्ही दोघेजण त्या रजईमध्ये उघडे नागडे तसेच झोपलो. एकमेकाच्या शरीराला आम्ही घट्ट मिठी मारून झोपलो होतो. मग 5 वाजले, 6 कधी वाजले, 6:30 कधी वाजले, 7 कधी वाजले समजलंच नाही, आणि झोप कधी लागली तेसुद्धा कळलंच नाही. मग डायरेक्ट 7:30 वाजता माझा डोळा उघडला. मी जसं डोळे उघडलो तसं बघितलं, माझी बहीण माझ्या बाजूला माझ्या एकदम अंगाला चिटकून झोपली होती. मग मी हळूवारपणे तिच्या पाठीवर थपकी दिली आणि तिला म्हणालो, उठ ना ताई, उठ, दिवस निघालाय. तशी तिनं डोळे किलकिले केले आणि तिनं डोळे उघडले आणि मला म्हणाली, खरंच का? तसं मी म्हणालो, हो खरंच ना. तसं ती म्हणाली, आणखीन थोडावेळ झोपू दे ना. तेव्हा मी म्हणालो, ताई झोपण्याबद्दल काहीच नाही, परंतु आई इकडे येईल आणि खोलीमध्ये जर आई आली तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल, तुलासुद्धा माहीत आहे. मग ती मला म्हणाली, मग काय करायचं इरादा आहे? तेव्हा मी म्हणालो, उठतो, अगोदर कपडे घाल, कपडे घालून झोपूत, जर आई अचानक आतमध्ये आली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. तसं ती मला म्हणाली, अरे आपल्या खोलीचा दरवाजा तर आतमधून बंद आहे. मग मी म्हणालो, वेडीपिटी झालीच की काय, दरवाजा जरी बंद असला आणि आई जोर चुरक्यात दरवाजा आपटू लागली तर कसं करणार आहेस? अशा उघड्या नागड्या अवस्थेमध्ये तू दरवाजा तर उघडू शकणार नाहीस, आणि एवढ्या गडबडीमध्ये जर दरवाजा उघडलीस आणि अशा अवस्थेत तू बाहेर गेलीस तर काय होईल तुला पण माहीत आहे. तशी ती हसू लागली आणि म्हणाली, वेडा रे वेडा, किती वेडा आहेस रे तू. तेव्हा मी म्हणालो, काय झालं ग? तशी ती म्हणाली, माझी ड्रेस कोडिंग तुला माहीत नाही का, मी कसा ड्रेस वापरते? तसं मला समजलंच नाही. मी म्हणालो, म्हणजे मला काही समजलं नाही, मला समजल अशा भाषेमध्ये बोल. तशी ती मला म्हणाली, अरे मी मिडीस्कर्ट वापरते, तुला माहीत नाही का, मिडीस्कर्ट एका सेकंदामध्ये अंगावर घालता येतो, हीच त्याची खासियत आहे, आणि खालून तर मी काही वापरतच नाही, त्यामुळं मिडीस्कर्ट अंगावर घालून मी उठले आणि दरवाजा जरी उघडला तर काहीच फरक पडणार नाही. मग मी तिला म्हणालो, असं आहे का, म्हणून तर तू दुसऱ्या टाईपचे कपडे घेत नाहीस, जेव्हा जेव्हा मी तू कपडे नवीन खरेदी करतेस तेव्हा फक्त तू मिडीस्कर्टच घेतेस, आत्तापर्यंत मी तुला जसं पाहतोय तसं तुझ्या अंगावर मिडीस्कर्टच असते, ते हेच ह्यासाठीच तू असं करतेस का? तसं ती म्हणाली, हो ना, यासाठीच मी असं करते. मग मी म्हणालो, धन्य आहे ताई, तू खूप हुशार आहेस. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, आता बाकी टाईम घालू नकोस, तुला जर माझ्यासोबत आणखीन एखादा शॉट लावायचा असेल तर लावून घे लवकर, मी आता मिडीस्कर्ट अंगावर घालणार आहे, आई येईलच इतक्यात, आता 5:15 वाजत आहेत. मग मी ठीक आहे असं म्हणालो आणि मी तिला म्हणालो, 5:15 नाही ताई, आता 5:15 कसे वाजतील, 7:30 वाजले आहेत असं म्हणालो मी तुला, 5:15 दुनियेत तू कुठं आहेस? तसं तिनं मला भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे दाखवलं. भिंतीवरील घड्याळामध्ये आत्तासुद्धा 5:15 वाजल्याचा टाईम दाखवत होता. तसं मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि मी लगेच तिला म्हणालो, अगं ती घड्याळ बंद पडली आहे. मग ती मला म्हणाली, तू जसे जोरचुरक्यात ठोके दिलास ना त्या ठोक्यामुळेच ती घड्याळ पण बंद पडली आहे, आणि ती जोरचुरक्यात हसू लागली. तसं मी म्हणालो, अगं हळू हास, आई उठली असेल बाहेर, 7:30 वाजले आहेत, बघतो. मग मी माझा मोबाईल तिला दाखवला. जसं तिनं माझ्या मोबाईलवर 7:30 आकडे बघितले तसं तिला जरा टेन्शन आलं. ती गडबडीनं उठली आणि म्हणाली, बरोबर आहे, आता कार्यक्रम करायला जमणार नाही, थांब थोडंसं, असं म्हणून ती बाजूला झाली. जसं ती पलंगावरून खाली उतरू लागली तसं आईचा आवाज बाहेरून आला, अगं उठलीस का राजेश, उठलास का? तसं आईचा आवाज ऐकून ती थोडीशी चाचरली आणि लगेच हळूच म्हणाली, हो आई मी उठले आहे, येते. तसं आई म्हणाली, अगं अंजे किती दिवस वर आलाय, डोक्यावर आलाय सगळं, आणि तू कधीपर्यंत झोपलेस, जरा तरी थोडं जीवाला लाज वाटू दे, उठ लवकर आणि हे बाहेर झाडून काढायचं आहे. तसं ती मला म्हणाली, बघ लागली माझ्या पाठीमागे सकाळी सकाळी. तसं मी हसलो आणि म्हणालो, सकाळी सकाळी जरी लागली तर दिवसभर, सकाळी सकाळी जरी आई लागली तर दिवसभर मात्र मीच लागणार आहे. मग ती परत तिनं तिचं तोंड माझ्या तोंडात घातलं आणि माझं एक दीर्घ चुंबन केलं आणि ती मला म्हणाली, राजेसाहेब झोपा तुम्ही 8 वाजेपर्यंत, तुमचं नशीब खूप छान आहे. हो आमचं असं नसतंय, आमच्या स्त्रियांना मात्र सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच काम असतात, आणि असं जर तुमच्यासारखा जर भाऊ मिळाला ना तो तर आम्हाला दिवसभर पण आराम करू देत नाही आणि रात्री तर नाहीच, अखेर रात्र तुम्ही आमच्यासोबत घालवली आहे आणि तुम्ही मात्र आता 8-9 वाजेपर्यंत झोपेत पायावर करून पडणार आणि आम्हाला मात्र भरपूर काम करावं लागणार. तसं मी हसू लागलो आणि तिला म्हणालो, हो ठीक आहे ताई, मी पण काम करू लागू का तुला?
तसं ती म्हणाली, तू काय काम करणार? तसं मी म्हणालो, झाडलोट करू लागू का? तशी ती म्हणाली, राहू दे झोप आता गपचिप. असं म्हणून तिने तिचा हात माझ्या बाबरावर घातला. माझ्या हत्याराला तिने हातात घेतलं आणि त्याचं एक चुंबन तिने घेतलं. आणि मग मी तिला म्हणालो, ताई रात्रभर तू इतकी ओळख करून घेतलीस, परंतु तुझं पोट काही भरलं नाही असं वाटतंय मला. तशी ती म्हणाली, तुझ्यासारखा इतका मर्दगडी जर असेल ना तर पोट भरणारच नाही. तू कितीही जरी ठोकलंस तर मी उपाशीच राहणार. परंतु एक सांगू का, आत्तापर्यंत मी जितक्या लोकांसोबत झोपले आहे त्यामध्ये तू सर्वात एकदम ग्रेट आहेस. तसं मी म्हणालो, आता झाडावर चढू नकोस, इतके दिवस मी मला करू दे म्हणत होतोस तेव्हा तू मला करू देत नव्हतीस. त्यावेळेला तू नेहमी मला म्हणायचीस तुझी पूजा झाली नाही, आणि आज काय झाले, आज तू मला मर्द म्हणतेस. तशी ती मला म्हणाली, बघ इकडे बघ माझ्याकडं. मग मी तिच्याकडे बघू लागलो. तसं तिने तिचा फ्रॉक वर केला आणि तिची गुलाबी फट मला दाखवली. मी तिची गुलाबी फट बघून म्हणालो, अगं ताई बाहेर आई ओरडते आणि तू मला कार्यक्रम करायला लावतेस. तशी ती मला लगेच म्हणाली, राजेसाहेब मी कार्यक्रम करा असं म्हणत नाही. बघा माझी मैना सुजली आहे, तुम्ही रात्रभर तिला ठोकून ठोकून पार मोकळी केलीत, स्क्रू ढिले केलीत माझ्या मैनेचे, आणि ती परत हसू लागली. मग मी तिला म्हणालो, ताई माझे दोन दोन मित्र तुझ्यावर चढतात, रात्रात्र ठोकतात तेव्हा सुजत नाही का? तशी ती म्हणाली, काय तुझे मित्र, त्यांचं 4 इंचाचं 5 इंचाचं हत्यार आहे, तुझं मात्र चांगलं 8 इंचाचं आहे, आणि किती तुझे गावरांदणके जोरजोरक्या देतोस, त्यामुळं सुजणं तर साहजिकच आहे ना रे राजा. तसं मी म्हणालो, हो का, खरंच सुजलं आहे का? तशी ती म्हणाली, डोळे उघड आणि बघ नीट, सुजलं आहे का नाही. मग मी उठलो आणि तिच्या गुलाबी फटीला हात लावला. एक तिच्या गुलाबी फटीला जसा हात लावलो तसं माझ्या संपूर्ण शरीरातून एक वीज दवडली गेली. तिच्या फटीवरून हात फिरवता फिरवता मी माझं बोट तिच्या फटीमध्ये घालायला सुरुवात केली. तसं ती म्हणाली, बस बस, बघितलं तुमचं प्रेम, रात्रभर ठोकूनसुद्धा तुमचं मन भरलं नाही, आणखीन डबल करायची इच्छा आहे का? थांब थोडंसं, आई पप्पांना जाऊ दे, दिवसभर तुझंच आहे, मग बघू दिवसाभरात काय करायचं ते. मग मी तिला म्हणालो, हो ठीक आहे, सकाळची सर्व कामं आटपून घे, जेव्हा आई पप्पा बाहेर निघून जातील त्यावेळेला मी काय करणार आहे तू बघत बस. तेव्हा ती म्हणाली, हो ठीक आहे, मी पण आई पप्पा जायचीच वाट बघते. माझ्या महिन्यामध्ये आणखीन आग लागली आहे, ती आग आज मी जिरूनच घेणार आहे, ती आग मला विजवायची आहे. तसं मी म्हणालो, बघ ना तू मी तुझी आग कशी विजवते ती. मग ती मला म्हणाली, ठीक आहे तू आग विजव, मी आग विजवून घ्यायला तयार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरू नका. आजची कथा खूपच रोचक मोडीवर थांबली आहे. धन्यवाद मित्रांनो.